शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने शनिवारी पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. कथित घोटाळा झाला तेव्हा चॅटर्जी राज्याचे शिक्षण मंत्री होते. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस चॅटर्जी यांना जवळपास 26 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळ आली आम्ही या प्रकरणी निवेदन जारी करू. दरम्यान विधानसभा अध्यक्ष बीमन बॅनर्जी म्हणाले की अंमलबजावणी संचालयाने विधानसभेच्या कोणत्याही सदस्याला अटक करण्यापूर्वी त्याची माहिती सभापतींना द्यावी. ते म्हणाले, ईडी किंवा सीबीआय यांनी कोणत्याही खासदार किंवा आमदाराला अटक करताना लोकसभा किंवा विधानसभेच्या अध्यक्षांना याची माहिती द्यावी लागते. हा घटनात्मक नियम आहे, परंतु मला याबाबत ईडी कडून कोणतीही माहिती नाही. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.